अचानक सीमा रेषा पार आणि त्या ठिकाणी यस हिट विकेट आहे हिट विकेट आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज भोटा हादरा बसतोय गावदेवी बालकुम टिंगला फलंदाज बाद स्वतःहून तो बाहेर आलेला आहे आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कुठेतरी पंचांचं काम देखील सोपं होते या गोष्टी खेळाडूंनी मात्र अंगीकृत करायला हव्यात की जर खरं ते तुम्हाला तुमची एज लागते किंवा तुमचे स्निक लागते यष्टीरक्षणे कॅच कलेक्ट केला आणि त्याचा आवाज जर पंचांपर्यंत पोहोचत नसेल तर खेळाडू कृती दाखवून मात्र तुम्ही देखील मैदान सोडलं पाहिजे जेणेकरून पंचांचं काम देखील सोपं होईल त्या ठिकाणी मात्र पंच कडक काम करतायत विरलजी नायर आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतात हेमंतजी ठाकूर चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रितेश जोशी स्ट्राईक एंडला असणारा धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा 17 बॉल्समध्ये 36 ची गरज आहे प्रितेश जोशी मॅन फ्रॉम बालकुम मॅन फ्रॉम ठाणे आय मस्ट से कारण ठाण्यातला सर्वोत्कृष्ट दर्जाचा बॅटर प्रितेश जोशी तुम्हाला आता पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर ठाण्याचं प्लेइंग इलेव्हन देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असते रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील ठाण्यातला संघ खेळलेला आहे तर प्रतिभा आहे ठाण्यातल्या फलंदाजामध्ये आता प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल राजन वर्सेस प्रितेश फुलटॉस बॉल आहे गुडघ्यावर बॉल सुरू खेळायचा तो बॉल एरियल रूट घेतोय पण उंची घेतली आहे पण अंतर नाहीये आणि अशा पद्धतीने प्रितेश जोशीच्या खेळीचा अंत होतोय प्रितेश जोशी बॅक टू पॅव्हेलियन प्लीज लगेच यायचं आपापल्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आत रोहित जातो ज्याचा आपण उल्लेख या अगोदर केला होता तर रोहितकडून तसा खेळ आता अपेक्षित आहे प्रितेश जोशी आणि कुठे स्ट्रोक सिलेक्शन चुकलं फुललेनचा बॉल होता फुललेनचा बॉलला मात्र जेव्हा दमट वातावरण असते तेव्हा एरियल रूट घेताना थोडासा फोर्स अजून देणं जर आपण दीडपट फोर्सने खेळणं हे गरजेचं आहे या ठिकाणी मात्र तो फोर्स प्रितेश जोशीकडून दिला गेला नाही आहे आवेशामध्ये आला आणि आवेशामध्ये येताना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फसला आणि आता मात्र महत्त्वपूर्ण धक्का या ठिकाणी राजनच्या माध्यमातून बसला गेलेला आहे राजन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अभिषेक जो फॉर्ममध्ये आहे अभिषेक इन फॉर्म आहे आणि त्याचमुळे अपेक्षा पण ठेवू शकतो की या धावांचा पाठलाग देखील अभिषेकच्या वतीने केला जाऊ शकतो वन मॅन आर्मी ठरेल का अभिषेक पाहूया ऑन दी टोज बॉलला स्लाइस करायचा प्रयत्न काय बॅट वेगाने फिरवतो जसे की त्याच्या हातामध्ये तलवार आहे किती वेगाने ती बॅट तो फिरवतोय पूर्ण बॉडीला रोटेट करतोय आणि जिंकण्याची जिद्द दिसते ही जिद्द असणं गरजेचं आहे तुम्हाला ठाऊक आहे की दूरचा पल्ला गाठायचा आहे अडचणी आहेत पण अडचणी मात करताना मात्र ती जिद्द तुमच्याकडे असायला हवी ती जिद्दीपणा दिसतोय अभिषेककडे अभिषेक पाहूया कसा सामना करेल पुढच्या बॉलचा राजन पाटील जबरदस्त फॉर्मात यावेळेस मात्र बॉल उसळी घेतोय खूप चांगल्या पद्धतीने ऑन दी टोज येऊन बॉलला अप्पर कट करायचा प्रयत्न केला गेला होता जर आपण पवित्रा पाहिला तर पण चार बॉल डॉट या ठिकाणी राजन पाटील कमबॅक म्हणून देतोय वीरतानाजी दापोडे टीमला क्या बात आहे बॅटिंग पॉवर प्ले आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले का घेतलं गेलं होतं धावा कुठण्यासाठी घेतलं होतं मात्र धावांवरती इथे रोखण्याचं काम राजन पाटील यांच्या मार्फत चार चेंडू डॉट डिलिव्हरी दरम्यान पाचवा बॉल पुन्हा एकदा घेऊन सज्ज 14 चेंडूचा खेळ शिल्लक 36 धावा करायचे आहेत बाळकुम संघाला यावेळेस फुलरलेनचा बॉल होता अभिकडून देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक विकेटचं पतन अभिषेकला परतावं लागतं माघारी खेळण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी नम्र विनंती जी टाईम आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या टाईमावर या ऑर एल्स तुम्हाला अशाच पद्धतीचा काळोखातला सामना खेळावा लागेल त्यासाठी कमिटी मेंबर्स जबाबदार नाही आहेत मी पुन्हा एकदा जे उद्या संघ येणार आहेत त्यांना आम्हाला ऐकतात पाहतात त्यांना नम्र विनंती असेल जी रिपोर्टिंग वेळ तुम्हाला दिलेली आहे त्याच वेळ तुम्हाला रिपोर्ट करायचा अशी नम्रतेची विनंती उद्या येणाऱ्या सर्व संघांसाठी असेल भरतजी तर बघा म्हणजे सर टर्निंग पॉईंट काय होता या मॅचचा जवळजवळ 3 षटकांमध्ये 36 धावा खुटल्या गेल्या होत्या त्यात 21 धावांचं योगदान होतं ते म्हणजेच दीपेश माणियाचं आणि या पहिल्याच बॉलवरती चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती एक चौकार आला होता दीपेशच्या बॅटमधून मात्र त्याचा पाय इथे हिट झाला विकेटला आणि इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे झेलची संधी आणि इथे आणखीन एक विकेट जपतात मिडन ओव्हर आणि 4 विकेट काय गोलंदाजी आपला अनुभव काय असतं ना ते इथे दाखवून देत असताना राजन पाटील मॅन फ्रॉम दाबोडे